नमस्कार मित्रांनो, साहित्य टेल्स या यूट्यूब चॅनलवर आपले मनपूर्वक स्वागत आहे. तर मित्रांनो, एपिसोड 1 मध्ये आपण पाहिलं की कच्छ हा आश्रमातून मृत संजीवनी विद्या आत्मसात करून देवलोकी प्रस्थान करतो. आता पुढे कच्छ जेव्हा आश्रमातून देवलोकी पोहोचला तेव्हा सर्व देव प्रसन्न झाले. सर्व देवांनी त्याच्याप्रती मनापासून कृतज्ञता व्यक्त केली. देवांचे राजा इंद्रदेवही कच्छवर फार प्रसन्न होते. त्यांनी त्या क्षणी भूलोकी जाऊन असुरांचा संहार करण्याचा निश्चय केला. इकडे आश्रमातील एका उद्यानातील तलावात देवयानी असुरांचे राजा वृषपर्वा यांची पुत्री शर्मिष्ठा आणि त्यांच्या इतर सख्या जलक्रीडा करीत होत्या. त्यांनी आपली वस्त्रे तलावाच्या किनाऱ्या लगतच ठेवली होती. हा सर्व प्रसंग इंद्रदेव पाहत होते. त्यांनी या जलक्रीडा करणाऱ्या युवतींसोबत लीला करण्याचे ठरविले. इंद्रदेवांनी वायूचे रूप धारण करून त्यांची वस्त्रे बदलली आणि त्या वायूचा प्रभाव पाहून सर्व युवती घाबरूनच तलावाबाहेर आल्या आणि आपापली वस्त्रे परिधान करू लागल्या. तेवढ्यात चुकून शर्मिष्ठाने घाईतच देवयानीचे वस्त्र परिधान केले. ते पाहून देवयानी क्रोधित झाली. त्यांच्यात बराच वादविवाद सुरू झाला. त्या दोघीही परस्परांच्या वडिलांवर नको ते दोषारोप करत होत्या. शर्मिष्ठा अहंकारी भावनेने देवयानीला म्हणाली, मी एक क्षत्रिय कुळातील आहे. माझे वडील असुरांचे राजा वृषपर्वा यांच्या छत्रछायेखाली तुझे वडील शुक्राचार्य आहेत, जे वनातील आश्रमात राहतात, फळे कंदमुळे खातात आणि भिक्षेवर जगतात. त्यांची तू कन्या आहेस. त्यावर देवयानीनेही शर्मिष्ठेच्या या अशा बोलण्याला प्रतिउत्तर केले की तुझे बाबा देवांविरुद्धच्या युद्धात माझ्या वडिलांवर अवलंबून असतात. माझ्या वडिलांच्या मृत संजीवनी विद्येमुळेच प्रत्येक वेळी असुरांचा विजय होतो. तुझे वडील वृषपर्वा मदतीसाठी प्रत्येक वेळी माझ्या वडिलांकडे येतात, त्यामुळे तूच भिक्षुगीण आहेस. अशा प्रकारे अहंकार आणि क्रोध मिश्रित त्यांचे बौद्धिक युद्ध चालू होते. अचानक देवयानीने शर्मिष्ठेच्या अंगावर असलेले तिचे वस्त्र खेचायला सुरुवात केली. शर्मिष्ठेनेही क्रोधाच्या आवेगात देवयानीला नजीकच्या विहिरीत ढकलून दिले. त्यांच्या सोबत असलेल्या सर्व सख्यांनी तेथून पळ काढला. शर्मिष्ठालाही वाटले की त्या जलशून्य विहिरीत फक्त सरपट आहेत, त्यामुळे तिचा मृत्यू झाला असेल असे वाटून तिनेही तेथून पळ काढला. बिचारी असहाय्य देवयानी त्या कायाकुट्ट विहिरीत शेवाळांनी आणि लतांनी झाकली गेली होती. तिला तिथे सरपटांची फार भीती वाटत होती. देवयानीने जीवाच्या आकांताने सहाय्यतेसाठी हाक मारायला सुरुवात केली, पण कुणीही तिथे तिच्या मदतीसाठी आले नाही. अचानक तिला रथाच्या चाकांचा आवाज आला, घोड्याच्या टापांचा आवाज आला. तो रथ होता महापराक्रमी नहुषपुत्र ययाती यांचा. राजा ययाती शिकारीसाठी आले होते. त्यांना तहान लागल्याने विहीर पाहून त्यांनी रथ थांबवला आणि पाण्यासाठी विहिरीच्या आत पाहिले तर त्यांना एक तेजस्वी स्त्री लतांनी झाकलेली दिसली. त्या असहाय्य स्त्रीला आपल्या जवळ असलेले वस्त्र त्यांनी देऊ केले आणि विचारले, हे देवी, तुला असे असहाय्य अवस्थेत विहिरीत कोणी ढकलले? असे दुष्ट कृत्य कोणी केले? तू कोणाची पुत्री आहेस देवी? तेव्हा देवयानी शांतपणे उत्तरली, हे क्षत्रिय राजा, मला दानवराज पुत्री शर्मिष्ठा हिने कपट करून या विहिरीत ढकलले आहे. मी असुर गुरु कन्या, ज्यांची मृत संजीवनी विद्या तिन्ही लोकात प्रसिद्ध आहे, असे शुक्राचार्यांची कन्या आहे. हे ऐकताच त्या तेजस्वी ब्राह्मण कन्येला पाहून ययाती मोहित झाला. त्याने आपलाही परिचय देवयानीला सांगून क्षणाचाही विलंब न करता देवयानीचा उजवा हात हातात घेऊन विहिरी बाहेर काढले. विहिरी बाहेर येताच देवयानी नम्रपणे म्हणाली, हे नृपश्रेष्ठ ययाती, तुम्ही माझा उजवा हात धरला आहे. उजवा हात एक ब्राह्मण कन्या फक्त आपल्या भावी वरालाच देते. या क्षणापासून मी तुम्हाला माझ्या मनाने वरले आहे. माझा पत्नी म्हणून तुम्ही स्वीकार करावा. यावर ययाती राजा जरा पेचातच पडला. त्याने देवयानीला सांगितले की हे ब्राह्मण कन्या, तू श्रेष्ठ कुळातली असुरगुरु शुक्राचार्यांची कन्या आहेस आणि मी एक साधारण क्षत्रिय राजा. हे देवी, तुझा कोणीही ब्राह्मण स्वीकार करेल. यावर देवयानीने तिला मिळालेल्या कच्छच्या दुर्दैवी शापाबद्दल सांगितले. या शापाद्वारे ती कोणाही ब्राह्मणाशी विवाह करू शकणार नव्हती. हा वृत्तांत ऐकताच ययाती तिला असे सुचवतो की असुर गुरु शुक्राचार्यांची आज्ञा घेतल्याशिवाय मी विवाहाबद्दलचा कोणताही निर्णय घेऊ शकत नाही. ययाती हे बोलून देवयानीची अनुमती घेऊन आपल्या राजधानीच्या दिशेने प्रस्थान करतो. हे ऐकताच देवयानी हताश होऊन एका झाडाचा आश्रय घेऊन झाडाखाली बसते.
तिला शर्मिष्ठाने केलेल्या अपमानाची पुन्हा जाणीव होते आणि जोपर्यंत ती शर्मिष्ठेला तिच्या अपमानाचा धडा शिकवत नाही तोपर्यंत त्या नगरीत प्रवेश करणार नाही असे मनाशी ठरवते. इकडे आश्रमात देवयानीला येण्यास विलंब झाल्याने स्वतः असुरगुरु तिला शोधायसाठी वनाच्या दिशेने निघतात. एका झाडाखाली असहाय्य अवस्थेत देवयानीला पाहतात. शुक्राचार्यांना देवयानी सर्व हकीकत सांगते आणि तिचा क्रोधाग्नी आणखीनच भडकत जातो. शुक्राचार्य ते पाहून तिला शांत करतात. देवयानीला समजावतात. ते म्हणतात, हे पुत्री, आपण जीवनात आपल्या चांगल्या किंवा वाईट कर्मामुळेच सुख उपभोगतो किंवा दुःखाच्या यातना सहन करतो. निश्चितच तू ही शर्मिष्ठेला काही चुकीचे बोलली असणार आणि त्यामुळेच शाब्दिक युद्ध होऊन तिने तुला विहिरीत ढकलले असणार. या जगात जो मनुष्य स्वतःवरील रागाचे किंवा क्रोधाचे रूपांतर शांततेत करतो त्यालाच खरा आयुष्याचा अर्थ समजला आहे. जो क्रोधाला क्षमाद्वारे त्यागतो तो सज्जन आहे. क्रोधी व्यक्तीचे दान, यज्ञ, चांगले कर्म सर्व निष्फळ असतात. त्यांचे एवढे समजवूनही देवयानी ऐकत नाही. शेवटी ती शुक्राचार्यांना सांगते की मी त्या शर्मिष्ठेला धडा शिकवल्याशिवाय या नगरात पाऊलही ठेवणार नाही. तुम्ही वृषपर्वाकडे जाऊन शर्मिष्ठेला माझी दासी म्हणून घेऊन या, तेव्हाच माझा क्रोधाग्नी शांत होईल. हे ऐकून शुक्राचार्य थोडे दुःखी होतात. पण पुत्री हट्टापाई ते वृषपर्वाच्या राजवाड्यात जातात. पुढे काय होतं? शर्मिष्ठा देवयानीची दासी बनेल का? ययाती परत देवयानीला भेटून तिला लग्नाची मागणी घालेल की नाही हे पाहू पुढच्या भागात. तर मित्रांनो, ही कथा आवडली असेल तर लाईक करा, व्हिडिओला शेअर करा आणि आमच्या साहित्य टेल्स या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे नवीन येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला समजतील. धन्यवाद.